नमस्कार मित्रांनो, मी रोहन, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत उघड्यावरील गायपालन यशोगाथा याबद्दलची माहिती. गेली 10 वर्ष यांनी गायपालन करतात, पूर्णपणे उघड्यावर करतात. तर जाणून घेऊयात या गायपालनाबद्दलची अधिक माहिती. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? बबन शिवाजी मंडले, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, गाव गार्डी. आपण ही जी सुरुवात केली होती 10 वर्षापूर्वी, त्यावेळेस तुम्ही किती गाय खरेदी केल्या होत्या? एक गाय खरेदी केली होती. एक गाय. आज आपल्याकडे एकूण किती गाय आहेत? आता टोटल आपल्याकडे 27 गाय आहेत. 27 गाय. हा, त्यामध्ये दूध देणारे किती आहेत? दूध देणाऱ्या 16 गाय आहेत. 16. बरं. आपलं दिवसभराचं कलेक्शन किती दुधाचं, सकाळ संध्याकाळ मिळून? सकाळ संध्याकाळचं आपलं दूध जातं की आता चालवला 130 लिटर आहे एका टायमध्ये. 2 टाईम 250 जाते. हो, 250 जाते. सध्या आपल्या दुधाला किती भाव मिळतोय? 34.60 रुपये. बरं. तुमचं महिन्यात ह्या दूध व्यवसायातून किती उत्पन्न काय सांगू शकता? उत्पन्न आता बघा की एक साधारण पगार आपला नाही म्हणलं तर 3 लाख आहे पुढे निघतोय महिन्याचा. 3 महिना. हा, महिना. मग त्यामध्ये खर्च वजा करता किती होता आपल्याकडे? खर्च आपल्या धरला 1.25 लाख रुपये खर्च. बरं. पाऊण 2 लाख तुम्हाला उत्पन्न आहे महिन्याचं? पाऊण 2 लाख 1.5 लाख रुपये दर आहे उत्पन्न आहे. हो. मग आपल्याकडे ज्या काही गाय आहेत त्या आपण गाय कुठून खरेदी केल्या होत्या? गाय आपण इथं तांदळवाडी, परत नाही तर पिलेव, इकडे पळशी, अशा भागातूनच आपण घेतली. जवळच्या आपल्या व्यापाऱ्याकडे घेतल्या नाही. लोकल आपलं घरोघरी फिरून? घरोघरी घरोघरी आणल्या तुम्ही? गॅरंटी. हा. तुमचं दिवसभर नियोजन कसं असतं? सकाळ उठल्यापासून? सकाळ 2 तास, संध्याकाळ 2 तास आवडतो आम्ही. गायना चाऱ्यामध्ये काय खाऊ घालताय? चाऱ्यामध्ये मोरगास आहे. आताही गाय चालवलं, टाकल्याला मोरगास जाय देवा दे मशी फळ ही काय गाय खाते दे मोरगास जाय चालवलं आता. बरं. मोरगासाचं कसं? एक टाइम मोरगास ठेवतोय, एक टाइम आपली किरडीचं मकवान असतंय, ऊस असतोय, घास असतो. या आणि पशुखाद्य वगैरे? पशुखाद्य मिनरल मिक्सचर आहे घे ते. परत एका गायला किती किलो देता काय? एका गायला थोडं असतं, 1-1.50 एवढं टाकतो आपण. 50-50 मिळेल असं असते. पेंड 2-2 शेर ठेवतो. हिरा पेंड आहे 50 किलो मध्ये. गाबण्यात मध्ये गर्भिणी म्हणून आहे. होय. कालवडीची वेगळी आहे. गेली 10 वर्ष आपण असं उघड्यावर करताय, तुम्हाला यामध्ये काय अडचणी आणल्यात का? काय अडचण नाही. स्वच्छता घेतली तिथं बघाय तुम्ही, दिसतंय चौकड फिरवा वाटलं असतं. पावसाळ्यामध्ये काय? पावसाळ्यामध्ये काय निबार झालेलं रान असतंय, त्यामुळे काय अडचण नाही. जरी पाऊस पडला तर जिकडे तिकडे पाणी निघून जातंय साईडला, भरून घेतलं मरून जातंय. काय अडचण आलं नाही? काय अडचण यायला? जागा निबार झालेली असते, त्यामुळे एवढं काय टेन्शनची बाजू येत नाही. आपल्या हे जे तुमचं गोठ आहे, तुमचं पूर्ण गायपालन आहे, तर यामध्ये गायचं दुधाचं प्रमाण कसं राहत आहे? दुधाचं प्रमाण किती लिटर दूध देते जास्तीत जास्त? एक गाय साधारण 11-11 लिटर दूध देते. 10+ तुमच्या गाय सगळ्या? 10+ गाय. गायपालन तुम्ही आता 10 वर्षापासून करताय, तुम्हाला अनुभव खूप मोठा आहे. हो. तर नवीन जर एखादं गायपालन जर नवीन करणं असेल तर त्यांना कोणती काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्याला कोणत्या प्रकारचं नुकसान किंवा तोटा नाही झाला पाहिजे? नाही, वेळच्या वेळेत गाय घेतली तरी गायला ध्यान दिलं पाहिजे. वेळच्या वेळेत डॉक्टर म्हणा काय असू, वेळच्या वेळेत भरली पाहिजे. लसीकरण देणं गरजेचं? हा, लसीकरण वेळच्या वेळेत तिला बघितलं पाहिजे. कायच अडचण नाही, तशी आजारी पडत नाही. वेळच्या वेळेत भरली पाहिजे. वेळच्या वेळेत धारा बिरा वैरण काढी घेतल्या तिथे टाकल्यावर काहीच अडचण येत नाही ना. असं आहे. थंडीमध्ये वर काय अडचणी? काय नाही अडचणी. थंडी काय सुद्धा अडचणी? आता आपल्याला टोटल किती गाय सगळे? टोटल 27 गाय आहेत. 27 गाय. कालवाडे होते 10-12, पण आपण एकूण टाकलेत कालवाडी. तर तुमच्याकडे होणार ज्या काय कालवडे आहेत त्याचं तुम्ही कसं नियोजन करताय? काय आम्ही एका कालवड्याला एका टायमाला 3 लिटर दूध पाजतो. असं आहे. 2 टायमा 6 लिटर दूध पाजतो. किती महिन्यापर्यंत पाजायचं? एक साधारण 1.5 महिन्यापर्यंत पाजतो आम्ही. 3 महिन्यापर्यंत? 1.5 ते 2 महिने पाजतो. त्यानंतर ती काय ऑटोमॅटिक तयार होती, त्याला पेंड बेंड हळूहळू ठेवायचं, पाणी बिंड. आपल्याकडचे ज्या काय कालवडे ते किती महिन्यामध्ये गाभण राहतात? गाभण चांगली सांभाळली तर 1-12 महिन्यात गाभण राहते. बरं. होय. म्हणजे 1.5-2 वर्षापर्यंत ती वेती दुधे चालू करते? होय, दुधे चालू करते. नवीन एखादा गाय औषध करणार असेल तर त्याला तुम्ही काय समजतो की बाबा गोठ्यावर खर्च करावा का नको? नाही, जे शेतकरी गरीब आहे त्यानं एखादी गाय आणायची आपल्या हिशेबातली लय भारीतली गाय आणायची नाही.
मापाता नाही आता काय लाख 1.5 लाख पावणे 2 लाख किमती झाले. किमती भरपूर झाली ते काय साधारण आपण आणायची बाबा कमीत कमी 9 लिटर 8 लिटर चालावी अशी हिशेबातली एक गाय आणायची 80 87 81 अशा हजाराही गाय आणायची. 1 लाखाच्या आतील हां आतली गाय आणायची त्यानं एका गायवर आपलं नियोजन करत त्यानं बाकीचा व्यवसाय करावा. आणि सुरुवातीला किती गायची खरेदी करावी सुरुवात किती गायपासून करावी. सुरुवात 1-2 गायापासून केली तरी चालते. अनुभव वाढत असं त्याप्रमाणे संख्या गायची 2 गाया सांभाळल्या त्याला म्हणजे 1 वर्षाचा अनुभव चांगला येतोय ना असा आहे. आता आपला जो काय चारा तो विकतचा आहे घरचा आहे काय विकतचा आहे काय घरचा आहे जर आपण थोडाफार आपल्याला जमीन कमी आहे त्यामुळे विकत आणावं लागते असा विषय. किती एकर कारण का जरी आपलं मकवान असलं तर ऊस तर दुसऱ्याचं आणावं लागतोय असा विषय आहे. थोडं जरा मिक्स चारा द्यावं थोडं जाताना जरी विकायचा थोडाफार 50% असला घरचा 50% असला जरी विकायचं घेतलं तरी 50% ह्यात इन्कम राहू शकतो. घरचा असल्यावर तर ज्यादा जरा सगळा चारा विकत जर आणला तुम्ही तर आपल्याला उत्पन्न जे भेटते त्यात 50% नफा आहे. हो नफा आहे 50% नफा आहे. तुमचं आता हे तुमची जी गाय संख्या आहे यामध्ये काय वाढ वगैरे करणार आहे का पुढचं. नाही वाढ करणार आता शेड मारायचं आलोय नो का आपलं समजा आता मार्गी लागलंय त्यामुळे आपलं ही 6 लाखाचं बजेटचं शेड आपण मारलंय आता चालूला काम चालू आहे. बरं त्यात आपण 50 गायचा गोठा करणार आहे मोठा. बरं आता गेले 10 वर्ष तुम्ही मोतारी सुद्धा वायफर जाऊन देणार ना अशा पद्धतीने गोठा करणार आहे. आधुनिक पद्धतीने काम चालू केले ती मोतारी आपल्या रानात गेली पाहिजे अशा पद्धतीने आपण करणार. वेस्टेज काय सुद्धा वेस्ट जाऊन देणार नाही तर. बरोबर एवढ्या आपण गायचं नियोजन तुम्ही करताय तर तुम्हाला आता या व्यवसायामध्ये कोणकोण तुम्हाला मदत करताय. घरातली समजीच आम्ही भाऊ एक मला आहे बाचा आहे वडील आहेत समधी घरातली आम्ही आबत कामगार नाही एक सुद्धा कामगार नाही बाहेरचा. घरचे घर तुम्ही सगळे घरच्या घरी हँडल करतोय आणि गोठा मारल्यावर तर काय विषयच नाही. आता होतंय समजा मग तू गोठा झाल्यावर तर काय माणूस लागतच नाही. वैरण आणायचं एक टाइम तेवढा ताप आहे काय ती जाऊन दोघांचे तिघांनी मिळून जाऊन घेऊन आलो तरी चालतंय. 2-3 दिवस जाते एकदा आणलं म्हणजे काय अडचण नाही. एक टाइम मोरगाच असतोय मोरगाच बेगा केलेलं आहे ते ही काय तर आता खड्डा परत ना आता करायचा खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये 100 टना खड्डा बनवायचा एक असं 2 खड्डे बनवायचे. केला मुर्गा चांगला खड्ड्यामध्ये केला चांगला खड्ड्यामध्ये केलेला चांगला. म्हणजे खराब वगैरे होण्याची शक्यता काय काय होतच नाही खराब आहे नाही काय होत. या बॅगेतलं कसं होतंय बॅगेतलं पुरवठी पडत नाही ते खड्ड्यातलं पुरवठी पडत या जास्त दिवस जाते या बॅगेला उग ह्या कागदाला पैसे मुलखात जाते परत लेबरला. हा लेबरला भरायला ती पैसे ज्यादा घेते ती खड्डा एकदम करा असल्यावर लेबर गुत्ती लावायची आपणाला तेव्हा पण करायचं त्यात पैसे आपलं वाचतात असा विषय. ठीक आहे तुम्ही आम्हाला जे गायपणाबद्दल जे काय माहिती दिली त्या तुमचं अभिनंदन तुमच्या फुलवर्ष आमच्या चॅनलकडून शुभेच्छा. ठीक आहे बरं.